वेलकम बॅक टू विनया भाटक्या आपण आलेलो शेगावमध्ये आणि आज आपण जाणार आहोत शेगावचे दोन तीन मंदिर बघण्याकरता पहिलं आहे गोमाजी महाराज समाधी यांचं मंदिर नंतर श्री क्षेत्र सिद्धपीठ महालक्ष्मीचं मंदिर आणि नंतर आपण जाणार आहोत गजानन महाराजांची समाधी बघण्याकरता हे सगळे शेवगावपासून सात आठ किलोमीटरवर आहेत अतिशय सुरेख असा असे हे मंदिर आहेत आणि आपण चला बघूया ती मंदिरं काय काय ते अपना अलूले गोमाची ते आपण आलो आहे गोमाजी महाराजांचं समाधी जिथे आहे तिकडे आलेलं आहे साधारण शेवगावपासून सात किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तुम्ही रिक्षाने आले तर साधारण जाऊन येऊन ते साडे तीनशे हो ते पाचशे रुपये पण घेऊ शकतात आमची स्वतःचीच गाडी होती त्यामुळे प्रॉब्लेम नाही इथे येण्याकरता कुठची बस तर काय, काय अशी काय दिसली नाही आहे पण तुम्ही ऑटो रिक्षा किंवा असं करूनच तुम्हाला इथे ये येता येईल आणि हा तिथे मंदिरावर जाण्याकरता हा एंट्रन्स आहे काय सुरेख आहे बघा ही कमान केलेली आहे मोठीच्या मोठी एंट्रन्सला काय सुरेख आहे आणि स्वच्छता पण एंट्रन्समध्येच तुम्हाला दिसलं असेल की छान आहे मगाशी तिथून ऊन येत होतं ऊन सावली होती आता ह्या साईडने घेतलं आहे मग पुढे तुम्ही चालत जाता ते मंदिरापशी अशा ह्या स्टेप्स आहेत त्या उतरून तुम्हाला मंदिरापाशी जायला लागतं बाजूला एक दोन दुकानं आहेत स्वीटची किंवा काय असं खाण्यापिण्याची आणि हे तुम्हाला राईट हँड साईडला येतं ते गोमुख कुंड इथे तुम्ही पाय हातपाय धुऊन मग समाधीचं दर्शन घेण्याकरता निघता हे बघा हे मंदिर आहे महाराजांची समाधीचं मंदिर आहे काय सुरेख असं मंदिर आहे आणि ओवरऑल तिथूनचं हे पण एकदम छान आहे तुम्हाला असं वरती चढून पायऱ्यांवरनं जायला लागतं आणि तिथे वरती दर्शन मिळतं आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे काय तिथे आतमध्ये केली नाही पण अतिशय सुंदर असं हे दर्शन झालं आमचं आणि हे दिसतं आहे हे मंदिर बघा काय छान दिसतं आहे सुरेख असा हा व्ह्यू आहे स्वच्छता तर खूपच चांगली आहे आणि हे दिसतंय हे बाहेरनं असं इथून तुम्ही उतरता एंट्रन्स त्या साईडनी आहे आणि ही आहे ही महाराजांची पालखी तिथे दरवेळी दरवर्षी अशी पालखी निघते उत्सव असतो तेव्हा ह्या पालखीमधनं त्या पालखीचा उपयोग करतात छान अशी ही पालखी आहे आणि हे गोमाजी महाराजांच्या पादुका आपण तिकडे ठेवलेले आहे तसं पण तुम्हाला व्यवस्थित असं दर्शन घेता येईल सुरेख परिसर आहे तुम्ही शेवगाला येणार असाल तर नक्कीच या इथे द्या त्याच मंदिराच्या बाजूला महादेवाची मंदिरं आहेत तीन चार अशी मंदिरं आहेत बघूया आपण आत्मय जाऊन आणि या बोर्डवर तुम्हाला देखील नागेश्वर सोमेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर आणि गुप्तेश्वर मंदिर <coughs> इथून आतमध्ये तुम्ही गेलं का ह्या काळ्या दगडात बांधलेली ही सगळी छानपैकी अशी मंदिरे आहेत मस्त तुम्ही अक्की आले नक्की आले तर नक्की आतमध्ये जा आणि या मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन नक्की घ्या काय छान आहेत बघा सुरेख अशी मंदिरे आहेत हे मन प्रसन्न होतं आजूबाजूला पण हिरवगार झाडी आहेत जीर्णोद्वार कधी झाला द्वार कधी झालं त्याची पण तारीख दिलेली आहे लिहिलेली आहे काय छान आहेत बघा मंदिरे ठेवलेली सगळी फारशी काय गर्दी नव्हती आम्ही गेलो तेव्हा हे नंदी आहे फारशी गर्दी नव्हती आम्ही जेव्हा गेलो त्यामुळे दर्शन पण अगदी व्यवस्थित झालं आणि सगळी काळ्या काळ्या दगडात बांधलेली मंदिरं आहेत अगदीच लागून आहेत गोमाजी महाराजांचे जे मंदिर आहे त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि हे बघा काय छान दिसतं आहे असं हे मंदिर पाऊस नव्हता त्यामुळे त्याला आकाश पण क्लिअर होतं असं करत मग आम्ही पुढे गेलो ते महालक्ष्मी मंदिर हे सुद्धा शेवगापासून साधारण एक आठ दहा किलोमीटर आहे आणि गोमाजी महाराजांच्या सुद्धा सात आठ किलोमीटरच्या अंतरावरच आहे तिथे तुम्ही जर रिक्षावाल्यांचे एक पॅकेज डील केलं ते तुम्हाला न पाचशे चारशे पाचशे रुपयात ही सगळी मंदिरं फिरून आणतील आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून जे शेवगामध्ये स्थळं आहेत तीच इज तुम्हाला दाखवतील तुम्हाला थोडंसं बार्गेनिंग करावं लागेल तर आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिरात काय छान असं मंदिर केलं हे नवीन मंदिर आणि हे मंदिराचं घुमूट बघा आतमध्ये ज्या महालक्ष्मी देवी ठेवलेल्या आहेत तिथूनचं हे बघा आणि पायाखाली जे तुम्हाला दिसत आहेत ते कुबेर सरस्वती आणि गणपती ही आहे महा श्री महालक्ष्मी देवी छान अशी हे केलेलं आहे अशा दुसऱ्या पण तुम्हाला बऱ्याचशा तुम्हाला तिथे दर्शन घेता येईल या मंदिरामध्ये एक आहे की बारा ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन इथे घेता येतं ही श्री कुबेराची हे शिवतीर्थ बारा लिंग ज्योतिर्लिंगाचे तुम्हाला दर्शन मिळतं एक एक तुम्ही बघत पुढे पुढे जा अतिशय सुरेख अशी ही ज्योतिर्लिंग ठेवलेली आहेत अगदी जी ओरिजिनल आहेत त्याच टाईपची ही ज्योतिर्लिंग इथे तयार करून ठेवलेली आहेत साधारण तुम्हाला व्यवस्थित बघायचे असेल तर अर्धा तास एक सफिशियंट आहे आणि हे बघा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि मागे पण बघा किती सुरेख असं हे बनवलेलं आहे आतमध्ये पण खूपच चांगली शांतता आहे असं गुहेमध्ये आपण असल्यासारखं वातावरण आहे तिकडे किती सुरेख अशी हे केलेलं के आहे बघा तयार आणि त्यांनी सांगितलं आणि हे पण बघा किती छान आहे दिसतंय ना मागे किती छानपैकी हे केलेलं के आहे तिथूनचे जर पुजारींच्याबरोबर तुम्ही जर फिरले तर तुम्हाला गाईड म्हणून ते खूपच चांगली माहिती देऊ शकतात हे एक हजार एक रुद्राक्ष वापरून ज्योतिर्लिंग तयार केलेलं आहे आता सगळी माहिती काय एकाच व्हिडिओमध्ये येत नाही पण तुम्ही जर गेले तर नक्कीच हे महाकालेश्वर मध्य प्रदेश उज्जैनमध्ये असलेलं ज्योतिर्लिंग आहे हे ब्रह्मज्योतिर्लिंग मला वाटतं हे बारालिंग ज्योतिर्लिंगामध्ये नसतं पण सुरेख असं हे बनवलेलं आहे इथे तिथून जे पुजारींबरोबर किंवा गाईडबरोबर जर तुम्ही फिरले हे ओंकारेश्वर एम पीमध्ये परत आहे तर तुम्हाला गाईड खूपच चांगली आणि व्यवस्थित माहिती देऊ शकेल खरं इथून पाणी वाहतं पण आता सध्या काही कारणामुळे पाणी बंद होतं नंतर मग आपण आलो आहे हे केदारनाथ उत्तराखंडमध्ये ज्योतिर्लिंग असलेलं त्याच्याच बाजूला आहे ते भीमाशंकर जे आपल्या नाशिकच्या साईडला आहेत महाराष्ट्रामध्ये असं करत हे काशी विश्वनाथ खूप छान अशी प्रेझेंटेशन केलेले आहे त्र्यंबकेश्वर परत हे नाशिक परळी वैजनाथ फार छान असे हे प्रेझेंटेशन केलेलं आहे इथे आणि प्रत्येक ठिकाणी नेमप्लेटसुद्धा अशा लावलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला तिथे शक्यतो कोणाला विचारायची जरूर पण लागणार नाही तर जो तुम्हाला ज्योतिर्लिंगाची माहिती असेल तर तुम्हाला खूपच ते आवडेल हे रामेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे काय छान आहे बघा आणि पुजारी किंवा तुम्हाला गाईड मिळालं तर नक्कीच घ्या मला मला वाटतं दा गाईड तर दिसला नाही शक तिथे पण पुजारी जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर मला वाटतं येऊ शकतील काय नक्की सांगू शकत नाही मी पण जर तुम्हाला ते मिळालं तर उत्तमच होईल हे पशुपतीनाथ बघा किती सुरेख अशी हे केलेलं आहे आणि मग ते संपूर्ण आपण बाहेर येतो बाहेर पण गणपती बाप्पाची मूर्ती किती सुरेख अशी आहे आणि हे दिसते हे देवळा देऊळ आहे कळस आहे देवळाचा देवास काय सुरेख असं हे मंदिर आहे नक्कीच तुम्ही तर तिथे येणार असाल तर इथे व्हिजिट करा शिवाजी हे शिवाजी महाराजांचं एक छोटासा पुतळा आहे मागच्या साईडला त्यांच्या मंदिराच्या आणि हे राम मंदिराची प्रतिकृती केलेली आहे तर शेवगाला तुम्ही येणार असाल तर बरे शेवगाला बरंच काही बघण्यासारखं आहे पण हे गोष्टीसुद्धा नक्कीच इथे बघा बाहेर नंतर तिथून आम्ही आलो ते गजानन महाराजांचं समाधीचं दर्शन घेण्याकरता आणि हे बघा बाजार बाजार हो हे बाजारपेठमध्ये कशी भरलेली बाजारपेठ आहे शेवगावच्या मंदिराच्याच बाजूला जो मेन रोड आहे तिकडे छान छान अशी दुकानं आहेत तुम्हाला बरीच काही खरेदी करायची असेल तर इथे मिळू शकते बरीच गर्दी असते तुम्ही संध्याकाळी येणार असाल तर आणि हे आम्ही आमची गाडी पार्क करून इथे एंट्री आहे आता नवीन पार्किंग व्यवस्था केलेली आहे फार सुंदर पार्किंग आ, जा पार्किंग करता जागा केलेली आहे आणि तिथूनच तुम्हाला मंदिरमध्ये एंट्रन्स मिळतो आतमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला चप्पला काढण्याकरतासुद्धा फार सुरेख अशी व्यवस्था आहे प्रत्येकाला चप्पल काढल्यानंतर एकेकाला नंबर दिले जातात चप्पल काढून मग तुम्ही पाय धुवून समाधीचं दर्शन घेण्याकरता तुम्हाला तिकडे व्यवस्थित असं लाईन बिन केले लाईन पण केलेली आहे सगळीकडे स्वच्छता आता अप्रतिम स्वच्छता आहे आणि संध्याकाळच्या वेळचं हे बाहेरचं दृश्य पण बघा किती मा मार्केट भरलेलं आहे लोकांनी तर मंदिरामध्ये तुम्ही पाय धुवून चप्पल तिथे व्यवस्थित ठेवून सगळं एकही पैसा तुम्हाला कुठच्या गोष्टी देण्यात लागत नाही मंदिरामध्ये स्वच्छता आता अप्रतिम स्वच्छता आहे स भयंकर स्व स्वयंस्वयक आहेत आणि मग तुम्हाला इथून अशी परत एंट्री मिळते तुमची बॅगेची पण तपासणी होते तिकडे आणि मग तुम्हाला समाधीला जाण्याकरता हा जो मार्ग आहे भोयारी मार्ग दिसतो आहे तिथून तुम्हाला पुढे जायला लागतं जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला एक उजव्या साईडला मुखदर्शन करता लाईन लावायला लागते आणि लेफ्टला ॲक्च्युअल दर्शन घेण्याकरता लागते आणि मुखदर्शन आणि लाईनीमध्ये तुम्हाला किती वेळ लागेल साधारण ॲप्रॉक्झिमेटली टाईम किती लागतो ह्याचंसुद्धा तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले दिसतो त्यामुळे तुम्हाला साधारण अंदाज येतो की कि तुम्हाला किती वेळ लाईनीमध्ये उभं राहायला लागेल आणि मुखदर्शन जर घ्यायचं असेल तर मुखदर्शन करता पण किती वेळ लागेल त्याचासुद्धा आपल्याला अंदाज येतो हे बघा किती गर्दी आहे आम्ही संध्याकाळीच गेलो होतो असे तर फारच अशी गर्दी होती त्यावेळेला आणि एवढी गर्दी असूनसुद्धा कुठेही गोंगाट नव्हता की कुठे ढकलाढकली नव्हती सगळे स्वयंसेवक आपल्याला नीट प्रकारे गाईड करतात हे बघा ही आमची आम्ही आम्ही लोक होतो चपला काढून मग आम्ही पुढे निघालो या मंदिर परिसरात तुम्ही तुम्हाला फिरायलासुद्धा खूप आवडेल अतिशय सुरेख असा हा मंदिरचा परिसर सगळा ठेवलेला आहे सगळेजण शिस्तीत लाईनीत उभे असतात कुठेही ढकलाढकली नसते आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ते समोरचे काका हे स्वयंसेवक आहेत आणि हे तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला अगदी व्यवस्थित गाईड करतात कुठून कसं जायचं हे सांगतात हे बघा मी मगाशी बोलवतो हे दर्शनाकरता जाण्याची आणि हा जो बोर्ड आहे इथे तुम्हाला दिसतं की किती वेळ लागेल दर्शनाकरता आणि श्रीमुख दर्शन घेण्याकरता पण किती लागेल आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाव नव्हता दर्शन घेऊन आम्ही बाहेरलो होतो हा बघा आता तिथे इतकी स्वच्छता आहे तरी सुत हे स्वयंसेवक थोडा जरी कचराचा तुकडा दिसला तर लगेच चक थे ते भरत होते असं चकाचक अप्रतिम असं मंदिर परिसर त्यांनी ठेवलेला आहे हे तुम्ही जेव्हा लाईन उभे करत राहतात तेव्हा हा दिसणारा मंदिराचा परिसर आहे आणि संध्याकाळीच दर्शन घ्यायला येत जा इथे सुरेख दिसत आहे बघा हे मंदिर परिसर मंदिराचा परिसरचं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मग ह्या साईडला तुम्हाला तुम्हाला जर देणग्या देण्या द्यायच्या असतील किंवा तुम्हाला प्रसाद जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे तो प्रसाद पण मिळू शकतो महाप्रसादाची पण सोय तिथेच आहे बाजूला मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला श्री शेगावमध्ये काय काय राहण्याचे ठिकाणं आहेत स ह्या ट्रस्टतर्फे केलेली त्याची थोडीशी माहिती देईल आणि जेवणाचं जेवण कसं असतं किंवा ब्रेकफास्ट कसा असतो कुठे मिळतं त्याची कशी काय पद्धत आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगेल आता हे केलेलं आहे हे पार्किंग हे नवीन पार्किंग केलेलं आहे अगदी टाईल्स लावून सगळं चकाचक्क पार्किंग केलेलं आहे प्रत्येक इथे ए बी सी डी अशा लाईन दिलेल्या आहेत मोटरसायकल स्कूटर सायकल मोठ्या बसेस छोट्या फो, फोर फोर व्हीलर्स दि, ए सी यू अशा सगळ्या प्रकारच्या गाड्यांची सोय केलेली आहे आणि हा वाहनतळ आहे आणि इथे एक गोष्ट म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये किती रिकाम्या जागा आहेत हे बाहेर डिस्प्ले केलेले आहे डिजिटल डिस्प्ले केलेलं आहे हे बघा हा जो दिसतो आहे हा डिजिटल डि हे कपॅसिटी किती आणि जागा किती अवेलेबल आहे आणि हे प्रत्येक लाईनमध्ये किती अवेलेबिलिटी आहे आणि किती कपॅसिटी आहे असं तुम्हाला मिळतं तर असा होता माझा शेवगाचा हा चार तासात आम्ही चार पाच तास थांबलो होतो तेव्हाचा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पुढच्या व्हिडिओत शेवगाला राहण्याची व्यवस्था बघू